नमस्कार। मागील काही दिवसांपासून कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनगडावर तेथील पुष्पोत्सव बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे आणि सदर ठिकाणी स्थानिक वन कर्मचारी, संरक्षण मजूर यांनी सूचना देऊनही काही पर्यटकांकडून नियमांचं उल्लंघन करत असल्याचे निदर्शनात येत आहे। त्या अनुषंगाने सदर गड किल्ल्याचे संवर्धन असतील, त्या ठिकाणी जे ऐतिहासिक ठिकाण आहे जसे राणीचा हुडा असेल, कल्याण दरवाजा असेल, त्र्यंबक दरवाजा असेल, या ठिकाणी फार निमुळती जागा आहे आणि पर्यटकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून व तेथील वनस्पती असतील, फुलं असतील, याच्या संवर्धनासाठी वन्यजीव विभागाने फक्त 300 पर्यटकांना गडावर जाण्याची परवानगी देण्याचे ठरवले आहे। त्या अनुषंगाने कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील शेंडी व भंडारदराजवळ असणाऱ्या पर्यटन शुल्क चेकपोस्टवर ज्या पर्यटकांना रतनगडावर जायचं आहे त्यांच्या पर्यटन शुल्क पावतीवर परवान्यासंदर्भात शेरा मारून गडावर जाण्याची परवानगी देण्यात येईल व अशी परवानगी दिल्यानंतर जर काही जणांकडे परवानगी नसेल आणि गड किल्ल्यांवर जर त्यांनी निदर्शनास आले आणि वन्यजीव विभागाचे जे नियम आहेत त्याचे उल्लंघन केल्याचे दिसून आले तर संबंधितांवर भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करण्याच्या सूचना वनक्षेत्रपाल यांना देण्यात आलेल्या आहेत। तर सर्व पर्यटकांना माझी विनंती व आवाहन आहे की आपण वन्यजीव विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करून पर्यटनाचा आनंद घ्यावा। धन्यवाद।